विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला हॅज म्हणजे आहे आणि हॅव म्हणजे आहेत हॅज हे एक वचन आहे आणि हॅव आणि एक वचन आहे आणि ही टू हॅवची वर्तमान काळी रूपे आहेत तर या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर कोणत्या कर्त्यासोबत केला जातो तसेच त्याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं कितव रूप वापरलं जातं मुख्य क्रियापद नसेल तर काय वापरलं जातं याचा सविस्तर अभ्यास आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करायचा आहे आपण सुरुवातीला सर्वच्या सर्व सर्व लिहून घेऊया आय आयचं अनेक वचन वी त्याच्यानंतर यू यूचं अनेक वचन काय आहे यू त्याच्यानंतर ही त्याच्यानंतर सी त्याच्यानंतर इट त्याच्यानंतर दे ही सी आणि इटचं अनेक वचन दे त्याच्यानंतर राम आणि एवटी आपण घेतोय पीपल पीपल म्हणजे लोक <coughs> सोबत काय वापरतात हॅव व्ही हॅव वी सोबत हॅव यू सोबत हॅव दुसऱ्या सोबत हॅव ही सोबत हॅज ची सोबत हॅच इट सोबत हॅज सोबत हॅव रामसोबत हॅज आणि पीपल सोबत हॅव मित्रांनो वहीत लिहून काढा पुन्हा पुन्हा सराव करा आणि हे पाठ करून टाका कारण इंग्रजीमध्ये याला जास्त महत्व आहे कोणत्या कर्त्यासोबत कोणतं सहाय्यकारी क्रियापद येतंय ते, ते कळलं पाहिजे आता आपण या सहाय्यकारी क्रियापदासोबत म्हणजे हॅज आणि हॅव असेल तर त्याच्यासोबत आपल्याला मुख्य क्रियापदाचं रूप जर वापरायचं असेल मुख्य मुख्य क्रियापदाचं आता रूप वापरायचं आपल्याला मुख्य क्रियापदाचं रूप वापरायचं असेल तर ते कितव वापरतात तर ते तिसरं वापरतात मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप याच्या सोबत वापरलं जात आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप सर्वसाधारणपणे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाच तिसरं रूप तयार होतं कितव तिसरं आणि तिसऱ्या रूपाचं जेव्हा आपण मराठीत भाषांतर करतो तेव्हा त्याच्या त्या शेवटी दोनदा ल येत जसं की आपण क्रियापदाचं रूप घेऊ एक पी एल ए वाय ई डी प्लेड म्हणजे खेळलेला खेळलेला खेळलेली किंवा खेळलेले दुसरे एखादं घेऊ आणखीन आस्क हे पहिलं रूप त्याला ईडी जोडलं आस्कड तिसरं रूप तयार झालं त्याच्या मराठीमध्ये भाषांतर आस्कड म्हणजे विचारलेले विचारलेले विचारलेला विचारलेली विचारलेले असे विविध अर्थ त्याच्या आपल्याला बघायला मिळतात आता आपण इथं आय हॅव सोबत एक क्रियापद घेऊ कोणतं घेऊ कोणतं घ्यायचं प्लेड घेऊ आय हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी आय हॅव प्लेड आणि इथं तुम्ही आणखीन पुढे काय वापरायचे असेल तर शब्द वापरू शकतात आय हॅव प्लेड क्रिकेट आय हॅव प्लेड ऑन द ग्राउंड आय हॅव प्लेड विथ माय फ्रेंड फक्त ही जी सुरुवात आहे ती आली पाहिजे आय हॅव प्लेड मी खेळलेलो आहे त्याचा अर्थ काय होईल मी खेळलेलो आहे वी हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी वी हॅव प्लेड म्हणजे आम्ही खेळलेले आहोत यू हॅव प्लेड यू हॅव प्लेड म्हणजे तू खेळलेला आहेस किंवा मुलगी असेल तर तू खेळलेली आहेस यूचा अनेक वर्ष न्यू यू हॅव प्लेड यू हॅव प्लेड तुम्ही खेळलेले आहात तुम्ही खेळलेले आहात ही हॅज प्लेड ही हॅज प्लेड समजा इथे क्रिकेट शब्द घेतला आपण ही हॅज प्लेड क्रिकेट तो क्रिकेट खेळलेला आहे सी हॅज प्लेड सी हॅज प्लेड ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड मराठी माझा अर्थ होईल ती मैदानावर खेळलेली आहे इट हॅज प्लेड पी एल ए वाय डी प्लेड विथ मदर ते आई सोबत खेळलेले आहे दे हॅव प्लेड इथं तुम्ही तुम्हाला जसे शब्द वापरायचे ते वापरू शकता दे हॅव प्लेड ते खेळलेले आहेत त्या खेळलेल्या आहेत राम हॅज प्लेड राम हॅज प्लेड क्रिकेट राम क्रिकेट खेळलेला आहे आणि पीपल हॅव प्लेड ऑन द ग्राउंड ऑन द ग्राउंड लोक मैदानावर खेळलेले आहेत मित्रांनो आता तुम्हाला याचा खूप सराव करायचा आहे सराव करत असताना हे आय आणि त्याच्यानंतर आलेलं जे क्रियापद आहे हॅव किंवा हॅज इथपर्यंत जशाल तसं लिहायचं आहे फक्त बदल तिथून पुढे होणार आहे प्लेड आता इथं प्लेडच्या जागेवर तुम्हाला काय घ्यायचं आहे आय हॅव प्लेड च्याऐवजी आय हॅव आस्कड आय हॅव आस्कड द टीचर द टीचर मी शिक्षकाला विचारलेले आहे वी हॅव आस्क्ड द टीचर आम्ही शिक्षकाला विचारलेले आहे यू हॅव प्लेड युअर मदर तू तुझ्या आईला विचारलेले आहे यू यू हॅव आस्क्ड युअर ग्रँड मदर तुम्ही तुमच्या आजोबाला विचारलेले आहे की ह्याच द दडूवर त्याने दरवाजा ढकललेला आहे पुष्ड पी यू एस एच ई -E डी पुष्ण म्हणजे ढकललेला 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 असं तुम्ही भरपूर सराव करायचा आहे वही घ्यायची पेन घ्यायचं आणि इथं प्लेटच्या जागेवर शब्द बदलायचे प्लेट जिथं जिथं प्लेट आलाय तिथं तिथं तुम्ही फक्त तेवढे शब्द बदलून त्याचे अर्थ लिहून काढायचे प्लेटच्या जागेवर आसकड पुशड वॉकड वॉकड म्हणजे ले ला पूर्ण म्हणजे ओढलेले पीयू डबल ई डी पूर्ण ओढलेले उलड म्हणजे ओढलेले आणखी ऑर्डर्ड ओ आर डी आर ऑर्डर्ड ओ आर डी ई आर ई डी ऑर्डर्ड म्हणजे आदेश दिलेला आदेश दिलेला दिलेली दिलेले दिलेला तर असे तुम्ही क्रियापद वापरा पुन्हा पुन्हा सराव करा मी तुम्हाला हेच सांगतोय वही घ्या वहीमध्ये हे पुन्हा 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 आल्या सराव करा याच्यानंतर आपल्याला खूप याच्यावर आधारित भाग शिकायचा आहे हा जर तुमचा एकदा पक्का झाला तर तुम्हाला आयुष्यामध्ये इंग्रजी काही अडचण येणार नाही आता आपण आत्तापर्यंत काय बघितलं ह्याज आणि ह्यासोबत क्रियापद मुख्य क्रियापद वापरलंय की त्वरूप तिसरं तिसऱ्या रूपाला इंग्रजीमध्ये म्हणतात पास्ट पार्टिशिपल मग याच्यासोबत फक्त क्रियापदच वापरतात का तर उत्तर आहे नाही याच्यासोबत आणखीन नाऊन सुद्धा वापरलं जाऊ शकतं नाऊन <coughs> नाऊन म्हणजे नाम जसं की अ बॉल बॉल म्हणजे चेंडू बॉल म्हणजे चेंडू आता हे आय हॅव वी हॅव यू हॅव हे असंच या आहे याच्यामध्ये काही फरक पडणार नाही फक्त त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे समजा आपण वाक्य घेतलं आय हॅव अ बॉल आता ह्याचा अर्थ काय होतो हॅव म्हणजे माहिती आपल्याला आहे पण आता इथं हॅवचा अर्थ वेगळा आहे एखाद्याच्या मालकीची वस्तू आहे गोष्ट आहे असं दाखवायचं असेल तर काय वापरतात हॅज किंवा ह्याव नियमानुसार कुठं हॅज येईल कुठं हॅव येईल तर याचे सविस्तर वाक्य आपण आता बघूया <laughs> तर बघा एक हॅज आणि हॅव एखाद्याच्या मालकीची एखादी वस्तू आहे असा जर अर्थ व्यक्त करायचा असेल तर हॅज आणि हॅवचा वापर केला जातो आपण आता ते बघूया बघा आपल्याला समोर सर्व नाम आणि त्याच्यासोबत ह्याच किंवा ह्या वापरलेलं दिसतंय आता आपण याच्यासोबत नाम घेणार आहोत आय हॅव अ मोबाईल घेऊ आय हॅव अ मोबाईल यमो पी आय एल ई आय हॅव अ मोबाईल म्हणजे माझ्या जवळ माझ्या जवळ किंवा माझ्याकडे मोबाईल आहे माझ्याकडे मोबाईल आहे इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल अ मोबाईलच्या जागेवर आपण अ पेन घेऊ शकतो अ पेन अ बुक अ कॅप अ डॉल अ बॉल आय हॅव अ बुक म्हणजे माझ्याजवळ पुस्तक आहे आय हॅव अ कॅप कॅप म्हणजे टोपी माझ्याजवळ टोपी आहे आय हॅव अ डॉल डॉल म्हणजे बाहुली माझ्याजवळ बाहुली आहे आय हॅव अ बॉल बॉल म्हणजे चेंडू माझ्याजवळ चेंडू आहे आता वी हॅव मोबाईल्स एम ओ बी आय एल ई एस अनेक सोबत आपण अनेक वस्टिनी घेऊ वी हॅव मोबाईल्स आमच्याजवळ आमच्या जवळ आमच्याजवळ मोबाईल आहेत मोबाईल आहेत आमच्याजवळ मोबाईल आहेत यू हॅव अ मोबाईल यम ओ बी आय एल ई तुझ्याजवळ मोबाईल आहे किंवा तुझ्याकडे मोबाईल आहे तुझ्याकडे मोबाईल आहे लिहून काढायचे माझ्याबरोबर मोबाईल आहे <coughs> यू हॅव कॅप्स कॅप्स म्हणजे टोप्या तुमच्याकडे 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 टोप्या आहेत तुमच्याकडे टोप्या आहेत त्याच्यानंतर ही हॅज अ बुक बुक म्हणजे पुस्तक ही अ बुक त्याच्याकडे पुस्तक आहे त्याच्याकडे पुस्तक आहे त्याच्याकडे पुस्तक आहे सी हॅज अ पेन म्हणजे तिच्याकडे पेन आहे तिच्याकडे तिच्याकडे पेन आहे इट हॅज अ डॉल डॉल म्हणजे बाहुली त्याच्याकडे बाहुली आहे त्याच्याकडे बाहुली आहे बाहुली आहे, बाहुली आहे। दे हॅव कॅट्स कॅट म्हणजे मांजर आणि कॅट्स म्हणजे मांजरी त्यांच्याकडे त्यांच्याकडे मांजरी आहेत मांजरी आहेत पीपल हॅव डॉग्स जी जियस डॉग्स म्हणजे कुत्रे लोकांकडे लोकांकडे कुत्रे आहेत लोकांकडे कुत्रे आहेत राम हॅज अ बेबी बी ए बी वाय रामला लहान मूल आहे लहान मूल आहे बघा आता तुम्हाला खूप सराव करायचा आहे ज्या ज्या ठिकाणी नाऊन वापरलेलं आहे हे बो मोबाईल्स मोबाईल कॅप्स बुक पेन डॉल कॅट्स डॉग्स अ बेबी इथं तुम्हाला नावून दुसरं घ्यायचं आहे नाम जसं की इथं दिलेले इथं पेन म्हणजे पेन बुक म्हणजे पुस्तक अ कम्प्युटर सी ओ एम पी यू टी आर -E कम्प्युटर म्हणजे संगणक अ बॉक्स बॉक्स म्हणजे पेटी जिथं एक वचनी करता असेल तिथं एक वचनी नाम घ्यायचं आणि जिथं अनेक वचनी करता असेल तिथं तुम्ही अनेक वचनी करता घ्यायचा तर कॅमेरा अ कॅमेरा त्याच्यानंतर असेच पेन्सिल अ ई एन सी आय एल पेन्सिल त्याच्यानंतर ई आर ए ई आर इरेझर असे विविध शब्द घ्या आणि खूप सराव करा कळलं एक स्वतंत्र वही करा वहीमध्ये सर्वनामं लिहून काढा त्याच्यापुढं हॅज हॅव काय येतं ती लिहून काढा खूप सराव करा आणि मग आपल्याला पुढं याच्यामध्ये नॉट वापरायचं आहे आता आय हॅव अ मोबाईल म्हणजे माझ्याकडे मोबाईल आहे आणि आपल्याला जर माझ्याकडं मोबाईल नाही म्हणायचं असेल तर आय हॅव नॉट अ मोबाईल माझ्याकडे मोबाईल नाही आणि मला जर म्हणायचं असेल माझ्याकडे मोबाईल आहे का तर ते वाक्य होतं हॅव आय अ मोबाईल एम ओ बी आय एल ई

असे वाक्य आपल्याला बनवायचे नंतर पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावा लागेल क्रियापद वापरलं तर क्रियापदाचं कितव रूप येतं आहे नाम वापरलं तर त्याचा अर्थ काय होतो क्रियापद वापरल्यावर त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला सरावाशिवाय जमणार नाही एकदा या बेसिक गोष्टी आल्या की आपल्याला पुढचा भाग अतिशय सहजरित्या येणार आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय लिहून काढा सराव करा सराव करा सराव करा सराव करा आणि सराव करा एवढाच इंग्रजी शिकण्यावर जालिम उपाय आहे एक महिन्यात दोन महिन्यात एक दिवसात दोन दिवसात तुम्हाला कुणी इंग्रजी शिकवू शकणार नाही इंग्रजी शिकण्याची ही एक प्रोसिजर आहे त्याच्यासाठी विशिष्ट कालावधी लागतो विशिष्ट मार्गदर्शनाखाली सराव करावा लागतो तयारी करावी लागते जे तुम्ही करताय असं केलं तर तुमचं इंग्रजी सुधारणार आहे अन्यथा काही फरक पडणार नाही म्हणून सराव सराव आणि सराव तुम्हाला करत राहायचा आहे माझं काम आपल्याला नाही तुमचं काम मी सांगेल तसं ऐकणं तुमचं इंग्रजी परफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद